नमस्कार, ईटीव्ही भारतच्या न्यूज रूम लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 5 पैकी 2 राज्यांचे निकाल हाती आलेले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने जवळपास विजय निश्चित केला आहे, तर मणिपूर आणि गोवामध्ये भाजपा विजयाच्या जवळ आहे आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सर्व घडामोडींवर आपण न्यूज रूम लाईव्ह करत आहोत. मणिपूर या राज्याचा निकाल, 4 वाजतापर्यंतचा निकाल आलेला आहे. या संदर्भात मानसी माझी सहयोगी आहे, ती तुम्हाला माहिती सांगणार आहे. मानसी, 4 वाजतापर्यंतचा निकाल आलेला आहे, काय सांगशील? गौरव, जसं तू आधी म्हणालास, मणिपूर राज्यामध्ये भाजपा जी आहे विजयाच्या समीप पोहोचली आहे. आपण आता बघू शकता, BJP ला 25 जागांनी आघाडी घेतली आहे, काँग्रेसला 11, NPP ला 13, JDU ला 3 आणि अपक्षला 8 जागा मिळालेल्या आहेत. याच्यामध्ये रॉबिंद्रो सिंग हे जे भाजपाचे उमेदवार आहे यांनी 5251 मतांनी विजयी झालेले आहेत. मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंह यांनी 18,000 मतांनी विजयी झालेले आहेत. ते हेंगिंग या मतदारसंघांमधून निवडणूक लढवत होते. त्यांनी काँग्रेसचे शरदचंद्र सिंह यांचा पराभव केलेला होता. त्यांनी विजय नंतर सर्वप्रथम ANI वृत्तसंस्थेला जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा ते म्हणत होते की येणारी जी 5 वर्ष आहेत ती अशी शांततेची जावोत आणि आम्ही योग्य तो निर्णय घेऊन मणिपूरमध्ये भाजपचं सरकार स्थापन करू. तर माणसाने 4 वाजेपर्यंतची मणिपूरची एकंदरीत परिस्थिती सांगितली आहे. यानंतर आपण उत्तराखंडमध्ये जाऊया. उत्तराखंड माझा सहयोगी शहाबाज हा कव्हर करतोय, त्याला विचारूयात की उत्तराखंडची नेमकी परिस्थिती काय. शहाबाज, 4 वाजेपर्यंतची उत्तराखंडची काय परिस्थिती आहे? उत्तराखंडमध्ये सध्या भाजपच बहुमत सिद्ध करेल अशी शक्यता आहे. आता त्यामध्ये खूप धक्कादायक निकाल समोर आले आहेत. काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत हरीश रावत यांचा पराभव झालेला आहे. त्याचबरोबर सध्याचे जे मुख्यमंत्री होते उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी यांचा देखील पराभव झालेला आहे. आता उत्तराखंडमध्ये फक्त आता याच गोष्टीची चर्चा आहे की भाजपची सत्ता येणार पण मुख्यमंत्री कोण होणार हे जरा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उत्तराखंडमध्ये भाजपाची सत्ता येणं पक्कं असलं तरी मुख्यमंत्री कोण यावरून वाद होणार असल्याचं शहाबाज यांनी सांगितलं. यानंतर आपण उत्तर प्रदेशमध्ये जाऊयात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय पुन्हा मिळवला आहे. पुन्हा या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार आहेत. उत्तर प्रदेश माझा सहयोगी अक्षय पोकळे हा कव्हर करतोय, आपण त्याच्याशी बोलून उत्तर प्रदेशची सर्व माहिती घेऊयात. अक्षय, काय सांगशील? गौरव, आत्तापर्यंत 265 जागांवर भाजप आघाडी आहे, म्हणजे जवळपास सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने भाजपची सध्या आगेकूच सुरू आहे. तर दुसरीकडे सपाने देखील 135 जागांवर आघाडी मिळवली आहे. अनेक निकाल जे आहेत ते हाती आले आहेत, त्यामुळे जवळपास 40 जागांवर भाजपाचे निकाल हाती आले. भाजप उमेदवार जिंकले आहेत परंतु सगळे निकाल येणं बाकी आहे. आज रात्रीपर्यंत कदाचित मोठी विधानसभा असल्यामुळे कदाचित संध्याकाळी उशिरापर्यंत सर्व निकाला जे आहे ते हाती येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेचा जर मुद्दा घेतला तर शिवसेनेने देखील इथे जवळपास 50 जागा लढवल्या होत्या, परंतु त्यांचं डिपॉझिट जप्त होते की काय अशी शक्यता आहे, कारण त्यांना तिथे उमेदवारही जिंकून आणता आलं नाही. पण एक्झॅक्ट आपल्याला तिची आकडेवारी आत्तापर्यंत मिळू शकले नाही, परंतु त्यांचा उमेदवार अजून जिंकलेला नाही आहे. तिसरा मुद्दा हा की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील तिथे आता सध्या निर्माण झाला आहे, कारण सपा आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत आहेत, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती सगळ्यात महत्त्वाची तिथे निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर ते एक मोठं आव्हान आहे आणि अर्थातच भाजप सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा आगेकूच सुरू आहे. काँग्रेसची मात्र दयनीय अवस्था तिथे झाली आहे. प्रचंड प्रचार केला भाजपविरोधामध्ये, अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. तिथले लखीमपूरचा हिंसाचार असो किंवा उन्नावच्या अत्याचाराचं प्रकरण असो, गंगेमध्ये कोरोना मृतदेह सोडले होते त्या संदर्भातले प्रकरण असो, त्याचबरोबर कृषी कायद्यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला धरूनसुद्धा काँग्रेसने भाजपविरोधात प्रचार केला. परंतु मनावा असं म्हणण्यापेक्षा अगदी 2 अंकीसुद्धा आकडे काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये मिळून आणता आले नाही, त्यामुळे आता काय नक्की निकाल एक्झॅक्ट लागेल हा संध्याकाळी आपल्याला उशिरापर्यंत समजेल. गौरव, तर भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये बहुमत मिळवलं असलं तरी सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे आणि त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. असलं तरी काँग्रेस 2 अंकी आकडासुद्धा उत्तर प्रदेशमध्ये गाठू शकलेला नाही. अक्षयनी खूप सुंदर माहिती आपल्याला दिली आहे. यानंतर पंजाबमध्ये आपण जाऊया. श्रीकांत सर पंजाब कव्हर करते, त्यांना विचारू की पंजाबची नेमकी काय स्थिती आहे. श्रीकांत सर, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा ऐतिहासिक विजय होत आहे, काय सांगाल? पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत दिसत आहे, आपलं मिळत आहे. तुम्ही तर पाहू शकता की आपला 92 जागांवर लीड आहे, तर काँग्रेसला केवळ 8-18 जागांवर लीड मिळालेली आहे.
मागील विधानसभेत आपण 2017 पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर आप होता, आपला फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळेस 92 जागावर आपनं विजय मिळवलेला आहे. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री चन्नी हे दोन्ही जागावर त्यांचा पराभव झालेला आहे. उपमुख्यमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा पूर्व अमृतसरमध्ये पराभव झालेला आहे. प्रकाश सिंग बादल, सुखबीर सिंग बादल, शिरोमणी दलाचे हे नेते होते, ह्यांचाही पराभव झाला आहे. म्हणजे ह्या स्वीप म्हणजे अक्षरशः आपण मुसंडी मारल्यानंतर हे कुठल्याही पक्षाचं अस्तित्वच ठेवलेलं नाही आहे आणि त्यांनी बहुमतानं ह्यांचे स्पष्ट विजय मिळवला दिसत आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणून तर आता जे आता जल्लोषाचं जर पंजाबमध्ये बघितलं तर पूर्ण जल्लोषाचं वातावरण आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हणलेलं आहे की पंजाबच्या लोकांनी तुम्ही खूप कमाल केलीत की तुम्ही सगळ्या साहेब लोकांना पराभूत केलेले. आणि ह्याच्या प्रतिक्रिया आता वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पण म्हटलेलं आहे की जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं हे पंजाब हे शेतकऱ्यांचं मेन म्हणजे जास्त प्रमाण आहे, तिथं मुख्य प्रमाण आहे. आणि तिथं त्यांचा जो मोदी सरकारबद्दल राग होता तो हा राग ह्या निवडणुकीमधून दिसून आलेला आहे असं ते म्हणाले आहेत. आणि ह्याच्यानंतर ही मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्यानंतर आता नवीन जे मुख्यमंत्री पद घेतील त्यांनी सांगितलं की आम्ही हे राजभवनावर शपथ घेणार नाही तर भगतसिंग यांच्या गावामधून आम्ही शपथ घेणार आणि प्रत्येक कार्यालयामध्ये माझा फोटो नाही लागणार तर भगतसिंग यांचा फोटो लागणार. म्हणजे जे काही बदलाचं वारं होतं आता ह्या बदलाच्या वारेवर ही मोदी ही वारेवरच आता ही लाट दिसत आहे आणि हे आता काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल काय नेमकं काय बदल होतील काय नाही. तर पंजाबमध्ये मोठा बदल झालेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा आता त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे. यानंतर गोव्याची निवडणूक इंटरेस्टिंग आहे. गोव्यामध्ये कोणालाच अजूनही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. माझे सहकारी आणि शिप इन्चार्ज उन्मेष सर आमच्यासोबत आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकी गोव्याची काय परिस्थिती आहे. सर, 4 वाजतापर्यंतची गोव्याची काय परिस्थिती आहे? गौरव, तू म्हटलं त्याप्रमाणे स्पष्ट बहुमत जरी नसलं तरी भारतीय जनता पक्ष हा सत्तेच्या जवळ गेलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसतोय. जवळपास 11 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि 9 जागांवरती आघाडीवर आहेत, म्हणजेच 20 जागा भारतीय जनता पक्ष जिंकताना दिसतोय. तर काँग्रेसची स्थिती ही अत्यंत वाईट झालेली आहे. तिथे काँग्रेसला जवळपास 5 जागांवरती काँग्रेसचा विजय झाला आणि 6 जागांवर आघाडी, म्हणजे 11 जागांपर्यंत काँग्रेस पोहोचते असं सध्याचं चित्र आहे. जर हा नकाशा आपण दाखवू शकलो तर 33% मतंही भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहेत आणि फक्त 23% मतं ही काँग्रेसला मिळालेली आहेत. नवीन जो पक्ष आला होता तृणमूल काँग्रेस, तर तृणमूल काँग्रेसलाही तिथे फारसं काही यश मिळताना दिसलेलं नाही आहे. आम आदमी पक्षाने 2 जागा जिंकलेल्या आहेत आणि सरळ स्पष्ट दिसतं आहे की आता येणारं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं असेल. भारतीय जनता पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा दावा केला आणि लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरतीही खरमरी टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना मिळून नोटा एवढीही मतं मिळालेली नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर गोव्यामध्ये भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापन होऊ शकते. गोवा हे इंटरेस्टिंग राज्य ठरलेलं आहे. अजूनही अद्यापही कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने जवळपास स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. मणिपूरमध्ये सुद्धा भाजपाकडेच विजयाचा कल आहे. तूर्तास आपण इथेच थांबूया. यासह इतरही घडामोडींसाठी लॉग इन करा ETV भारत.